नमस्कार, आपण लाईव्ह मध्ये आता सुरुवात करणार आहोत विषयाला। तत्पूर्वी सर्व या सोशल मीडिया अर्थात सामाजिक माध्यमावर मला पाहणाऱ्या आणि आजच्या संवादामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व माझ्या प्रेक्षकांना, माता भगिनींना आणि विशेषतः तरुणांना मनापासून नमस्कार करतो। कृपया माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तशी नोंद करा, जेणेकरून आपण आजच्या संवादाला, कार्यक्रमाला सुरुवात करू। नमस्कार सुधीरजी सोनार सर, नमस्कार म्हणतायत। नमस्कार सर, लोणीवरून आपण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे, खूप खूप धन्यवाद सर। आपला आवाज, माझा आवाज आपल्यापर्यंत येतो आहे का नक्की कळवा। नमस्कार सर, अनेक जण हळूहळू लाईव्ह येत आहेत। नमस्कार, खरं तर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे आणि कोरोना विषाणू किंवा जी महामारी आहे त्याचा प्रादुर्भाव सर्वत्र होतोय। जगभरामध्ये आपण सगळेजण त्याला सामोरे जातोय आणि या काळामध्ये कुठंतरी वैचारिक मंथन व्हावं आणि माणसं विचारांवर जोडली जावी या उदात्त हेतूने शब्दगाथा अकॅडमी, जी राजगुरुनगर शहरामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, निवेदन, भाषणकला किंबहुना वक्तृत्व, स्टेज डेअरिंग या अनुषंगानं वक्ते घडवण्याचं काम करते अशी ही अकॅडमी महाराष्ट्रामध्ये नामांकित आहे। आमचे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय सत्यवानजी सहाणे सर, जे आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध ट्रेनर म्हणून सुपरिचित आहेत आणि शब्दगाथा अकॅडमीचे सदस्य, संस्थापक सदस्य, आदरणीय ॲडव्होकेट, आमचे परममित्र। खरं तर इयत्ता चौथीपासून आमची दोस्ती आहे, मैत्री आहे आणि वक्तृत्वाचा हा प्रवास खेड शहरापासून आमच्या दोघांचा सुरू झाला, आजपर्यंत टिकून आहे, यापुढेही टिकून राहील असे आदरणीय शुभमजी गाडगे, ज्यांना आपण वकील साहेब नावाने ओळखतो, ॲडव्होकेट क्षेत्रात, वकिली क्षेत्रात त्यांनी अलीकडे पदार्पण केले असे शुभमजी गाडगे सर, या दोघांचे अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो। कारण या आजच्या लाईव्हमध्ये मला सहभागी होण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली। सुरुवातीला अनेक जण या ठिकाणी येत आहेत, सन्माननीय वैभवजी निसाळ आमचे परममित्र, मार्गदर्शक आहेत, प्रसिद्ध निवेदक देखील आहेत। दादा, मनापासून धन्यवाद, खूप खूप आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावासा वाटला, आपले हार्दिक स्वागत आहे। प्रमोदजी साखरे पाटील हॅलो म्हणतायत, नमस्कार सर, आपण देखील सहभाग घेतला। चला मंडळी, आपण आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू। कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे, संवाद आहे, कारण आपण चौकटीमध्ये व्याख्यानं पाहतो, अनेक चर्चासत्र पाहतो, परंतु संवाद कुठंतरी आज कमी होतो आहे, आपल्याला तो संवाद करायचा आहे। तर सुरुवातीला मला सांगायचा आपला विषय आहे भाषण, निवेदन व संभाषण कला। या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला जे काही प्रश्न असतील, आपल्या मनामध्ये ज्या काही संकल्पना असतील, प्रश्न असतील, हे तुम्ही मला थेटपणे विचारू शकता। आपल्या सगळ्यांना विनंती, आजचा विषय आहे, पुनश्च एकदा सांगतो, भाषण, निवेदन व संभाषण कला, याच विषयाशी संबंधित तुम्ही मला प्रश्न विचारायचे आहेत। सगळ्यांना विनंती आहे, आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आदरणीय मार्गदर्शक प्रदीपजी कदम सर, छान सुरुवात म्हणतायत, धन्यवाद सर, तुमचंच मार्गदर्शन आहे, असंच प्रेम सहकार्य सदैव राहू द्या। चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू। संवादात्मक कार्यक्रम आहे, खरं तर एखादा विचार सुरुवातीला मांडला जातो त्याला वाद म्हणतात, त्याला प्रत्युत्तर म्हणून एखादा विचार येतो त्याला प्रतिवाद म्हणतात। वाद आणि प्रतिवाद या दोघांमधून एक तिसरा विचार ज्यावेळेस प्रस्थापित होत येतो किंवा उदयाला येतो त्याला आपण संवाद किंवा संवाद म्हणू। ही एक माझी व्याख्या किंवा माझी संकल्पना, माझी धारणा आहे आणि त्याच अनुषंगानं वादविवाद यापेक्षा मला वाटतं सुसंवाद घडला पाहिजे, यासाठी आजचं हे लाईव्ह मला या निमित्तानं महत्त्वाचं वाटतं। छत्रपती शिवराय त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्या ज्या मावळ्यांनी आपलं तन, मन, धन आणि समर्पण दिलं, सगळ्या मावळ्यांना सुरुवातीला धन्यवाद, या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण त्यांचं या भूमीवर फार मोठं योगदान आहे, त्यांचं अनमोल असे विचार या भूमीला आहेत आणि त्यांचा वैचारिक वारसा देखील आहे। त्यामुळे त्या सगळ्यांना नतमस्तक होऊन मी प्रसिद्ध निवेदक, तुमचा सर्वांचा लाडका संदीप सुरेश देशमुख, आपल्या सगळ्यांच्या भेटीला विषय घेऊन येतो आहे, भाषण, निवेदन व संभाषण कला। आमा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दची अमुचा जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू। मित्रांनो, खरं तर आजचा संवाद आपल्याला अतिशय मनमोकळ्या पद्धतीने करायचा आहे। तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते बिनधास्तपणे विचारा। निवेदन क्षेत्रामध्ये अनेक वर्षांचा अनुभव माझ्याकडे आहे, किंबहुना आपल्या सगळ्यांना माहिती आहे,
अनेकांच्या लग्न समारंभामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये किंबहुना महाराष्ट्रातील मोठमोठ्या वक्त्यांसोबत माझा परिचय आहे. त्यासोबत अनेक राजकारणी मंडळी अनेक नेत्यांच्या सभांचं निवेदन या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक युवा निवेदक म्हणून करण्याचं भाग्य मला मिळालं. आजच्या कार्यक्रमामध्ये अमोलजी राऊत सर नमस्कार, संदीप भाऊ नमस्कार, भास्कर दादा शिवले आपलं देखील मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा विनंती, आपले प्रश्न मला थोडक्यात आणि विषयाला अनुसरून मुद्देसूद पद्धतीने व्यक्त करा किंवा विचारा, जेणेकरून आपल्याला आजचा कार्यक्रम अधिक संवादात्मक करता येऊ शकतो. खरं तर मंडळी, शब्द हे मनुष्याच्या जीवनातील एक साधन आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती एक संपत्ती आहे. कारण इतकं सामर्थ्य मराठी भाषेत आहे किंवा शब्दांमध्ये आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताती पैजा जिंके. इतकी मराठी भाषा प्रगल्भ आहे, इतकी मराठी भाषा ही संपन्न आहे. आणि त्याच मराठी भाषेच्या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला आज बोलायचं आहे. तर सुरुवातीला आपण भाषण या विषयाच्या अनुषंगानं बोलूया. मला या ठिकाणी विनंती आहे सर्व प्रेक्षकांना, आपल्याला भाषण या विषयाच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की कळवा. भास्कर दादा शिवले राजकारणात वक्तृत्वाची गरज या विषयावर बोला असं म्हणतायत. नक्कीच दादा, विषयाच्या अनुसरून आपण प्रश्न विचारला. राजकारण आणि वक्तृत्व याचा एक सांगोपांग विचार केला तर वक्तृत्वाशिवाय राजकारण शक्य नाही आणि राजकारणामध्ये वक्तृत्व असल्याशिवाय उंची गाठणं देखील शक्य नाही असं माझं एक प्रामाणिक मत आहे. कारण राजकारण करायचं असेल तर लोकांच्या संकल्पना, लोकांच्या योजना आणि लोकांची मनं आणि मतं या दोन्ही गोष्टींचा किंबहुना या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करावा लागतो. वक्तृत्व, एखादी व्यक्ती राजकारणात ज्यावेळेस यशस्वी होते किंवा त्या व्यक्तीकडं ज्यावेळेस वक्तृत्वाची देण असेल किंवा वक्तृत्व कौशल्य असेल त्यावेळेस, उदाहरण द्यायचं झालं तर फक्त साध्या वक्तृत्वाच्या जोरावर एक कवी मनाचा माणूस, स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी, ज्यांना आपण अटल बिहारी वाजपेयी म्हणतो, वक्त्याचं वक्तृत्व किती उंचीपर्यंत जाऊ शकतं याचा आदर्श अटलजींनी घालून दिला. कारण विरोधकांना देखील आपल्या बुद्धिकौशल्यानं, वक्तृत्व कौशल्यानं जिंकण्याचं सामर्थ्य त्या माणसामध्ये होतं. म्हणून मला वाटतं राजकारणात वक्तृत्वाची गरज आहेच, परंतु वक्तृत्वाची जोड राजकारणाबरोबर समाजकारणाला देखील हवी. कारण आपण एखादं सामाजिक काम करतो, राजकारणात आपली भूमिका ती अधिक स्पष्टपणे लोकांपर्यंत मांडायची असेल तर मला वाटतं वक्तृत्व याची राजकारणाला जोड द्यायलाच हवी. धन्यवाद दादा, आपल्या प्रश्नाचं सगळ्यांना प्रयत्न आहे, सगळ्यांना देखील विनंती आहे, प्रश्न विचारा, मी माझ्या परीने नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आमचे सहकारी मित्र विकासदादा जांभुळकर उपस्थित आहेत लाईव्हच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद दादा, आपण देखील प्रश्न विचारू शकता. तर आपला विषय चाललाय भाषण. भाषण करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. भाषणाबाबत जर आपल्याला महत्त्वाचा विचार करायचा तर आवाजामध्ये चढ उतार. आवाज ही कुठल्याही निवेदकाची, कुठल्याही वक्त्याची किंबहुना व्यक्त होणाऱ्या कुठल्याही व्यक्तित्वाची, व्यक्तिमत्वाची किंवा माणसांचीही एक ओळख ठरते. ज्यावेळेस एखादी व्यक्ती सुस्पष्ट आवाजामध्ये आपलं मत व्यक्त करते ते इतरांचं मन जिंकून घेण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. कारण स्पष्ट उच्चार हे ते व्यक्तीचं कौशल्य असतं. एखादा उच्चार आपण करत असताना त्याला अधिकाधिक स्पष्टता यावी यासाठी आपण नवीन वक्त्यांनी किंबहुना नवोदित वक्त्यांनी प्रयत्न करावा असं एक माझं मत आहे. कारण मी एक उदाहरण देऊ शकतो. एखादा शब्द आहे, उदाहरणार्थ भाषण हा शब्द आपण घेऊ. भाषण न बाणाचं आहे त्याच्यात, पण दुर्दैवानं किंबहुना थोडंसं आपल्या समाजामध्ये अज्ञान असल्यामुळं अनेक जण भाषण नळाचा लिहितात. त्याचा उच्चार आणि उल्लेख वेगळा होतो, त्याचा अर्थ वेगळा होतो. त्यामुळे न आणि न याचा आपला अर्थ जो आहे नेमका, मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे, तितकी ती सखोल आहे, त्याचा आपण विचार केला पाहिजे. भाषण असाच उल्लेख आला पाहिजे. भाषण हा शब्द पूर्णतः चुकीचा आहे, एक उल्लेख मी तुम्हाला संदर्भासाठी दिला. प्रदीप कदम सर म्हणतायत, भाषण आणि निवेदन यातील नेमका फरक काय सांगाल सर? नक्कीच सर, भाषण म्हणजे आपलं मत, आपली भूमिका ज्यावेळेस आपण व्यक्त करतो त्याला कुठलाही पैलू किंवा कुठली बाजू असेलच असं नाही. सांगोपांग विचार त्याच्यात असतो, त्या व्यक्तीचं मत असतं, इतरांचे अनुभव असतात, किंबहुना घडलेला इतिहास असतो.
याला आपण भाषण म्हणू आणि त्या व्यक्तीचं वैयक्तिक मतमतांतर त्याला आपण भाषण म्हणू आणि निवेदन म्हणजे काय तर कार्यक्रमाला जोडणारा दुवा जो कार्यक्रमामधली मधला जो गॅप असतो जी बाजू असती तो पुढे नेण्याचं काम हा निवेदक करतो ज्याप्रमाणे एखाद्या बागेमध्ये अनेक फुलं आहेत ती फुले एकत्र केल्यानंतर एक सुंदर पुष्पगुच्छ किंबहुना हार निर्माण होतो त्याप्रमाणे आपल्या भाषेमध्ये अनेक प्रगल्भ असे विचार आहेत अनेक शब्द आहेत या सगळ्या शब्द भांडारामधून या सगळ्या शब्द भांडारामधून आपल्याला शब्द घेऊन ते सुंदररित्या गुंफणे किंबहुना त्यांचा संचय करणे याला निवेदन म्हणू शकतो असा एक निवेदनाचा माझ्या रीतीनं माझ्या पद्धतीनं अर्थ मी तुम्हाला सांगू शकतो सर तुम्ही निश्चितच मार्गदर्शक आहात आमचं उत्तर किंबहुना काही चुकलं असेल तर तुम्ही नक्कीच मार्गदर्शन कराल सुधीरजी सोनार सर आपण देखील कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आनंद वाटतोय वक्तृत्वामध्ये आवाज संस्काराचं महत्त्व काय आणि आवाजाबद्दल थोडंसं माहिती सांगा थोडंसं विवेचन करा सर सुंदर प्रश्न आहे आवाज ही त्या वक्त्याची किंवा पुन्हा एकदा सांगतो त्या बोलणाऱ्या माणसाची एक वेगळी ओळख असते आणि आवाज हा जास्त मोठा देखील असू नये आणि अगदी छोटा देखील असू नये आता मी तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो सर ऐका तुम्हाला काय वाटलं की माझ्या आवाजावरनं संबंधित व्यक्ती ही थोडीशी घाबरलेली आहे जर आवाज बारीक असेल तर त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे असं प्रतीत होतं त्यामुळे आवाज हा सुस्पष्ट उल्लेख हा सुस्पष्ट त्यासोबत योग्य ठिकाणी योग्य वेळी काय बोलायचं हे समजलं पाहिजे अशा पद्धतीने आणि कुठे गॅप घेतला पाहिजे काही शब्दांमध्ये थांबलं पाहिजे थोडा स्टॉप किंवा थोडा विराम घेऊन आपल्याला बोलता आलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक वाक्याचा अर्थ हा बदलत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भाषेचा अभ्यास मराठी भाषेच्या संदर्भामध्येच आपण जास्त करून बोलू कारण मराठी भाषा ही प्रगल्भ भाषा आहे भाषेचे अनेक अर्थ आहेत आणि आपल्याला भाषा सुस्पष्ट त्यासोबत वाचनाने ती भाषेवर कमांड ज्याला आपण वाचन प्रभुत्व किंवा भाषण प्रभुत्व किंवा शब्द सामर्थ्य म्हणू शकतो ते आपल्याला प्राप्त करता येऊ शकतं अनेक जण आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत आहेत आमचे सहकारी मित्र प्राध्यापक संकेतजी गोकुळे सर आपण देखील सहभाग नोंदवला मस्तच भाऊ धन्यवाद आपण भाषणाच्या अनुषंगानं बोलतोय मित्र हो पुनश्च एकदा वक्ते आणि श्रोते यांना जोडणारा अनेक कार्यक्रमांचा जो भाग असतो त्याला आपण भाषण म्हणू शकतो कारण वक्ता हा बोलणारा असतो एका ठिकाणी समजा अनेक वक्ते असू शकतात किंबहुना एक वक्ता असेल परंतु श्रोते हे अनेक असतात आज श्रोत्यांना जे आवश्यक आहे ते वक्त्याकडनं प्रतीत झालं पाहिजे त्याच्या वाणीतून आलं पाहिजे असं मला वाटतं आजचा आपला विषय चालला आहे आणि हा विषय चालत असताना किंबहुना हा संवाद चालत असताना साहिलजी भरकले सर आपण देखील सहभाग नोंदवला खूप खूप धन्यवाद दादा आपले देखील प्रश्न आपण विचारू शकता सर्व प्रेक्षकांना विनंती आहे सुसंवाद करायचा आपल्याला कुठल्याही वक्तृत्वाच्या चौकटीमध्ये किंवा भाषणाच्या चौकटीमध्ये आज आपल्याला बोलायचं नाही तर आपल्याला सुसंवाद तुमचे जे विचार असतील मनातली भावना असतील त्या आपण विचारा माझ्यासमोर मांडा मी निश्चितपणानं त्याचं उत्तर आपल्या प्रश्नाचं समाधान करण्याचा प्रयत्न करीन नंदकिशोर गावडे सर म्हणतायत नमस्कार सर आपला आवाज मस्त आहे दादा धन्यवाद सर ही सगळी कृपा आपल्यासारख्या प्रेक्षकांची आहे किंबहुना अनेक मार्गदर्शकांच्या माध्यमातून मी घडलो आहे किंबहुना तुम्हाला सांगायचं झालं तर वाचन आणि श्रवण या दोन गोष्टीचा एक सुंदर संगम मी माझ्या जीवनामध्ये केला नवीन नवोदित वक्त्यांना मला सांगायचं आहे नवोदित घडणाऱ्या निवेदकांना सांगायचं आहे तुम्ही अधिकाधिक वाचत चला कारण एके ठिकाणी म्हटलंय वक्ता वक्ता नोहेची श्रोते विन म्हणजे श्रोत्यांशिवाय वक्त्याच्या जीवनाला किंबहुना वक्त्याच्या अस्तित्वाला महत्त्व नाही ज्यावेळेस श्रोते असतील त्यावेळेस वक्त्याला किंमत आहे आज मी बोलतोय पण मी आज जर एकटा बोलत असतो तर मला किंमत नव्हती किंबहुना माझ्या बोलण्याचा अर्थ देखील नव्हता परंतु तुम्ही सगळ्यांनी जो उत्तम प्रतिसाद दिला त्याचं पुनश्च एकदा मी कौतुक करतो धन्यवाद व्यक्त करतो अनेक जण मला या ठिकाणी प्रश्न विचारतायत अमोल दादा राऊत अप्रतिम संवाद म्हणतायत धन्यवाद दादा आपण देखील प्रश्न विचारा नमस्कार सर सुधीर सोनार सर अजून आपण प्रश्न विचारा आपलं मार्गदर्शन आपलं सहकार्य अशा कार्यक्रमांमध्ये सातत्यानं असतं आपला विषय भाषणाच्या संदर्भामध्ये मांडत असताना मला अनेक दादा सांगावं असं वाटतं मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो या पुणे जिल्ह्यामध्ये निवेदन क्षेत्रामध्ये काम करत असताना पुणे जिल्ह्यातली अशी कोणती देखील राजकीय सभा सामाजिक सभा किंबहुना कुठलाही व्याख्यानमालेचा कार्यक्रम मी आजपर्यंत तरी सोडला नाही किंवा त्या ठिकाणी मी गैरहजर होतो असं झालं नाही
कारण वक्त्याने आधी श्रवण करायला शिकलं पाहिजे, ऐकायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेस आपण चांगलं ऐकू, चांगले विचार समजून घेऊ, त्यासोबत चांगले विचार आपण आत्मसात करू, त्यावेळेस एक उत्तम वक्ता तुम्ही होऊ शकता, उत्तम निवेदक होऊ शकता. कारण अनेक निवेदक हे उत्तम वक्ते असतील असं नाही, उत्तम वाचक असतील असं नाही, परंतु प्रत्येक वाचक हा उत्तम सूत्रसंचालक, उत्तम निवेदक, उत्तम वक्ता किंबहुना उत्तम संवाद साधणारा व्यक्ती होऊ शकतो, हे माझं एक ठाम मत आहे. हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज माशेरे उपस्थित होत आहेत सर, खूप खूप धन्यवाद. आपलं देखील मार्गदर्शन अलीकडच्या काळात शब्दगाथा अकॅडमीच्या पेजवरून झालं, अतिशय सुंदर विचार आणि साहित्यिक त्यासोबत वारकरी संप्रदायाचा विचार आपण या ठिकाणी मांडला, खूप खूप धन्यवाद. विक्रांतजी शेळके सर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदकांबद्दल सांगा. नक्कीच सर, आदरणीय प्रदीपजी भिडे सर असतील, त्याचप्रमाणे सुधीरजी गाडगीळ सर असतील, या दोन किंबहुना यापेक्षा अनेक निवेदक प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावागावात आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत, शब्दांची पूजा करत आहेत, विचारांचा जागर करीत आहेत. मला वाटतं ह्या सगळ्यांमुळं महाराष्ट्राचं सारस्वत, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं धर्मकारण, महाराष्ट्राचं अर्थकारण आणि महाराष्ट्राची संस्कृती ही फुलत आहे. या सगळ्यांचं खूप खूप आभार. आदरणीय निवेदक वैभवदादा निसाळ, श्रोत्यांसोबत नाळ जोडण्यास वक्त्यांनी कोणते गुण आत्मसात करावे? दादा खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. श्रोत्यांसोबत जर नाळ जोडायची असेल तर वक्त्यांनी काय करावं असा प्रश्न आपण विचारला तर वक्त्यांनी श्रोत्यांना जे हवं ते मांडलं पाहिजे आणि वक्त्यांनी आक्रमकतेपेक्षा विधायकतेला अधिक महत्त्व दिलं पाहिजे, हा एक माझा प्रामाणिक विचार आहे. कारण फक्त आक्रमक बोलून माणसं किंवा समाज बदलत नसतो तर त्याची सोबत त्याच्यासोबत विधायकतेची देखील जोड असेल तर उत्तम कार्य कृती त्या समाजाकडून घडते, त्या माणसांकडनं घडते असं मला वाटतं. आदरणीय अवधूत देशमुख आमचे बंधू आपण विचारताय, अप्रतिम विचारांची मांडणी करताय सर, निवेदनाबद्दल देखील सांगा. नक्कीच दादा आपण देखील प्रश्न विचारा. धनश्री देशमुख, खूप छान संवाद साधत आहात ताई, धन्यवाद. त्याचप्रमाणे किरण म्हस्के पाटील, अप्रतिम संवाद, धन्यवाद दादा. समाज माध्यमांवर आपल्याला या ठिकाणी आज चर्चा करता येते याचं एक सुंदर विवेचन करायचं झालं तर एक दुधारी शस्त्र आहे असं मला सांगावं असं वाटतं. कारण समाज माध्यमांचा अनेक गैरवापर होतो किंबहुना हा चांगला वापर कशा पद्धतीने होतो याचा एक उत्तम पायंडा शब्दगाथा अकॅडमी तुमच्या समोर घालून देते. पुनश्च एकदा आदरणीय शुभमजी गाडगे आपण देखील या ठिकाणी लाईव्ह आलात, खूप खूप धन्यवाद. सहाणे सर नमस्कार सर, आपलं देखील सहकार्य अनमोल असतं, खूप खूप धन्यवाद. मला वाटतं निवेदन, भाषण आणि संभाषण कला शब्द जरी वेगळे असले त्यातला मतितार्थ एकच आहे, एक सांगोपांग विचार त्याचा जोडलेला आहे. आणि किंबहुना आज आपल्या समाजामध्ये माहिती, आता मी देखील समाजामध्ये निवेदक म्हणून माहीत आहे, परंतु अनेक व्यक्तींना निवेदन आणि भाषण नेमकं काय हे समजत नाही. अनेकदा मी जातो त्यावेळेस भाषण करतो असं लोक म्हणतात, ठीक आहे मी भाषण देखील करतो, युवा व्याख्याता देखील आहे, परंतु निवेदन आणि भाषण यातली एक मधली सीमारेषा समजून घेतली पाहिजे. भाषण ही एक व्यक्ती करते, तिचं वैयक्तिक मत, तिचा अनुभव, त्यांनी त्या विषयाच्या संदर्भात केलेलं सखोल मार्गदर्शन, सखोल चिंतन हे तिच्या वाणीमधून ते व्यक्त करत असते. आणि निवेदन हा कार्यक्रमाचा एक मध्यवर्ती पैलू आहे जो अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्याला पाहायला अलीकडच्या काळात मिळतो. पूर्वीच्या काळात निवेदकांची गरज समाजाला होती किंवा नाही नव्हती याबाबत मी बोलणार नाही, परंतु आजचा असा कुठलाही कार्यक्रम आपल्याला दिसणार नाही की ज्या कार्यक्रमामध्ये निवेदक नसतात. म्हणून माझं सगळ्या तरुण मित्रांना आवाहन आहे की आपण निवेदक व्हा, उत्तम वक्ते व्हा, समाजाला तुमची गरज आहे. कारण या महाराष्ट्राला परंपरा आहे थोर साधू संतांची, विचारवंतांची. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्र साधू संतांचा आहे, महाराष्ट्र क्रांतीवीरांचा आहे, एवढंच नाही तर विचारांचा सुधारकांचा देखील महाराष्ट्र आहे. विचार हे व्यक्त होण्याचं साधन आहे, विचार ही क्रांती घडवणारी किमया आहे. म्हणून तुम्ही वैचारिक बना यासाठीच हा उपक्रम शब्दगाथा पेजवरनं आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येत आहोत. शुभमजी ताठे आमचे मार्गदर्शक, प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर, आपलं देखील अनमोल सहकार्य असतं दादा, धन्यवाद. अमित शेठ घुमटकर आमचे परममित्र मार्गदर्शक आहेत, युवा नेतृत्व सामाजिक कार्यात आपण देखील मौलिक भूमिका बजावता दादा, धन्यवाद. अक्षयजी गाडगे सर, साहिलजी बरकले दादा, खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा
मी सांगतो आजचा विषय आहे भाषण निवेदन व संभाषण कला आपण आपले प्रश्न विचारा मनमोकळेपणाने संवाद साधा जेणेकरून आजच्या कार्यक्रमाला कुठल्याही चौकटीचं स्वरूप येणार नाही तर एक उत्तम संवाद आपल्या समोर येऊ शकतो करण राजू म्हस्के पाटील दादा धन्यवाद शरद परताळे नाही सर धन्यवाद दादा आपण देखील प्रश्न विचारून आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या ही विनंती आहे आणि आपल्याला भाषणाच्या संदर्भामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी असं मला जर सांगायचं वाटलं तर मी सांगू शकतो न डगमगता न घाबरता तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात जी मतं वाटतात ती तुम्ही समाजासमोर मांडा त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा घरामध्ये स्वतः त्याचा सराव केला पाहिजे ज्याला आपण रियाज म्हणू वेगळ्या अर्थाने रियाज हा गायनाच्या संदर्भात असेल शब्द परंतु सरावाच्या बाबतीत देखील तो लागू पडतो त्या संदर्भात तुम्ही सराव करा छोटी छोटी टिपणं काढा अनेक नामवंत लेखक वक्त्यांची पुस्तकं वाचा तुम्ही आधी वाचन समृद्ध व्हा अनेक श्रोत्यांची अनेक वक्त्यांची संवादाची जी प्रक्रिया कशा पद्धतीने चालते ते तुम्ही समजून घ्या अनेकदा काय होतं आपण घरात बोलतो अनेक ताई घरात बोलतात दादा घरात बोलतात पण परंतु आपण ज्यावेळेस हातात माईक घेतो त्यावेळेस त्यांना भीती वाटते मी बोलू शकेल की नाही मला बोलता येईल की नाही मी जे बोलेल ते समाजाला रुचेल की नाही पटेल की नाही आणि समाज ते स्वीकारेल की नाही अशी त्यांची भीती असते तर दादा अजिबात असं नाही तुम्ही चांगले विचार मांडाल समाज तुमचं स्वागतच करेल मला सांगावंसं वाटतं की आपण चांगले विचार आत्मसात करा नवनवीन गोष्टी शिका आणि समाजामध्ये व्यक्त व्हा ज्यावेळेस तुम्ही घाबराल त्यावेळेस तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कुठंतरी कमतरता आहे असं समाजाला किंबहुना लोकांना वाटेल तर पहिल्यांदा एक मूळ शस्त्र आहे किंवा मूळ एक उपाय आहे तर तो तुम्ही आत्मविश्वास वृद्धी करा स्वतःमध्ये आत्मविश्वास वृद्धी करायची याचं कारण आहे एकच प्रत्येकामध्ये थोडा थोडा एक आत्मविश्वास निसर्गत आहे फक्त तो आपल्याला वृद्धिंगत केला पाहिजे मला येतंय मी चांगलं वाचतोय चांगले विचार मी लिहून घेतोय चांगली टिपणं काढतोय असं तुम्हाला ज्यावेळेस वाटेल तुम्ही स्वतःवर ज्यावेळेस प्रेम करायला लागाल त्यावेळेस तुम्ही समाजामध्ये स्वतःची एक वेगळी शैली एक स्वतःची वेगळी प्रतिमा एक वक्ता म्हणून असेल निवेदक म्हणून असेल किंबहुना एक संभाषक जो इतरांशी संभाषण करू शकतो चांगली मतं व्यक्त करू शकतो अशा पद्धतीने होऊ शकतं मला नक्कीच सांगायला आनंद वाटतो अनेक भाषण करणारी माणसं या महाराष्ट्राने जगाला दिली अनेक भाषण करणारी माणसं या भूमीमध्ये घडली बाळासाहेब ठाकरेंचा आपण सगळ्यांना आदर्श सांगत असतो एक परखड शैली त्यांच्या भाषणामध्ये होती प्रमोदजी महाजन एक थेट विषयाला वेध घेण्याचं विषयाचा वेध घेण्याचं उत्तम कौशल्य त्या माणसामध्ये होतं असे अनेक राजकीय नेते समाज सुधारक धोरणी व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये भाषणाच्याच आधारावर उभे राहिले पण भाषणासोबत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नीती आणि गुणवत्ता त्यासोबत चांगले विचार याची देखील जोड दिलेली आहे याचा आपण सगळ्यांनी विचार करावा आणि चांगले चांगले विचार आपण आत्मसात करावे आदरणीय सत्यवानजी सहर सहाणे सर विचारत आहेत प्रदीप कदम सरांनी जो प्रश्न विचारला आहे त्याचं देखील उत्तर मी देतोच सत्यवानजी सहाणे सर तुमचा आवाज निवेदन करताना छान असतो धन्यवाद सर ही सगळ्या प्रेक्षकांची किमया आहे आपल्याला नक्की आवडतो काही उणीवा असतील तर आपण नक्की सांगा आपल्या सगळ्या उणीवांचं सगळ्या आपण ज्या सूचना सांगाल त्या सगळ्या सूचनांचं मी स्वागत करील आदरणीय अक्षय दादा गाडगे निवेदन क्षेत्रात कमीत कमी किती वेळेचे पाहिजे धन्यवाद सर कार्यक्रमाचं स्वरूप आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे कार्यक्रम अनेक असतात सामाजिक कार्यक्रम असतील राजकीय कार्यक्रम असतील शैक्षणिक कार्यक्रम असतील शेतीविषयक कार्यक्रम असतील असे अनेक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात मध्यवर्ती स्थान किंबहुना त्या कार्यक्रमाची प्रतिष्ठा आणि उंची वाढवण्याचं काम हे तुमचं आहे अर्थात निवेदकांचं आहे याची जाणीव आणि त्यांनी जबाबदारीचं भान राखलं पाहिजे असं मला वाटतं आदरणीय प्रदीपजी कदम सर अभिनंदन भाऊ धन्यवाद सर निवेदक वैभव दादा निसाळ सुस्पष्ट विचार धन्यवाद दादा आपण देखील अजून प्रश्न विचारा या कार्यक्रमाला अधिकाधिक आनंद आपल्याला देखील प्राप्त होईल या कार्यक्रमातून मला देखील आनंद वाटतोय कारण आपल्यासमोर शब्दगाथा पेजच्या माध्यमातून मला व्यक्त होता आलं शुभमजी गाडगे सर सत्यवानजी सहाणे सर यांचं अनमोल मार्गदर्शन अनेक वक्त्यांना असतं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे तिघेजण किंबहुना अनेक मित्र विचारांचा वारसा घेऊन कुठंतरी प्रबोधनाची नवी शैली निर्माण करत आहोत आपलं सर्वांचं सहकार्य सदैव लाभावं हीच विनंती आहे आणि मुळात पुनश्च एकदा मी सांगेन मगाच्या पद्धतीने आपण जे विचार मांडाल ते कोणाच्याही जातीभेदाला कोणत्याही धर्माच्या विकृतीला कोणत्याही धर्माच्या
उणीवांना ते स्पष्ट करणारे नसावे, तर आपल्याला माणसं जोडता आली पाहिजेत, धर्माचं खरं तत्वज्ञान मांडता आलं पाहिजे आणि सामाजिक जाणीवा जागृत करण्याचं माध्यम हे तुमचं निवेदन झालं पाहिजे, असंच मला भाषणाच्या संदर्भात निवेदनाच्या संदर्भात आताच्या प्रश्नांबाबत सांगावंसं वाटतं। आदरणीय संकेतजी गोकुळे सर धन्यवाद सर, आपण देखील अनमोल सहकार्य करताय। सकारात्मक दृष्टिकोन हा देखील तुमच्या एका वक्तृत्वाला वेगळी उंची निर्माण करून देऊ शकतो, कारण तुम्ही चांगले विचार समाजाला द्याल, तत्पूर्वी ते तुम्ही स्वतः आत्मसात केलेले असाल, त्यामुळे तुम्ही समाजात एक आदर्श निवेदक म्हणून तुमची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकाल। विकासजी जांभूळकर दादा, संदीपजी आवाजात सुस्पष्टता येण्यासाठी काय सांगाल? निश्चितपणानं मी सांगेन, संस्कृत भाषा ही प्रगल्भ आहे, आपल्या मराठीसोबत संस्कृत जे ग्रंथ आहेत, ज्या अनेक काव्यपंक्ती आहेत, त्या आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात कराव्यात, त्या काव्यपंक्तीचा निवेदनामध्ये उपयोग करावा, जेणेकरून आपल्या आवाजात सुस्पष्टता येऊ शकते आणि अधिकाधिक आपल्याला त्या आवाजामध्ये स्वतःवर विचार करावा लागेल, स्वतःवर विकसित आवाज करून त्या सुस्पष्टतेला एक वेगळा आयाम देता येऊ शकतो असं मला वाटतं। प्रवीणदादा बोराडे युवा नेते, आपण देखील सहभाग नोंदवला, धन्यवाद दादा प्रवीणजी बोराडे, मस्त आपली प्रतिक्रिया आम्हाला पोहोचली, आनंद आहे। अवधूत देशमुख धन्यवाद, अप्रतिम विचारांची मांडणी। समाजामध्ये आपल्याला कार्य करत असताना आक्रमकतेपेक्षा विधायकतेला महत्त्व दिलं पाहिजे, हे एक आपण लक्षात घ्या, कारण असं मी म्हणेल, शब्दान वाचून सारे कळले शब्दांपलीकडचे, कारण शब्द हे संपत्ती आहे, शब्द हे धन आहे। आणि सुरुवातीलाच मी तुकोबारायांची जी पंक्ती सांगितली, त्यांचे विचार सांगितले, शब्दांचं सामर्थ्य त्यांनी सांगितलं, कारण शब्द हे धन आहे, शब्दांचा आपण कशा पद्धतीने वापर करतो यावर आपलं वैचारिक मत आणि आपली वैचारिकता ही समजत असते। अनेकदा समाजामध्ये आपण अनेकदा रिॲक्ट होतो, काही वेळा समाजामध्ये काम करत असताना संयम हा देखील महत्त्वाचा आहे, तो एक वेगळा पैलू आहे। आजची आपण विषयाला अजिबात चौकट ठेवली नाही, ज्या जे प्रश्न या विषयाच्या संदर्भात येतील माझ्यासमोर व्यक्त होतील, ते सगळे प्रश्न त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा माझा प्रयत्न आहे। युवा नेतृत्व निलेश भाऊ शेटे धन्यवाद दादा, आपण आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतायत, उत्तम विचार व्यक्त करतायत। साहिलजी बरकले पुनश्च एकदा मनापासून स्वागत, आणि आपल्या वक्तृत्वामधून स्फूर्तीचा स्फुल्लिंग आपल्याला पेटवता आलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। अनेक माणसं येत आहेत, या सामाजिक प्रसार माध्यमावर गर्दी झालेली आहे, आणि मला एक सगळ्यांना सांगायचं आहे, हीच तुम्ही सगळी झालेली मंडळी जी गर्दी करत आहात, तुम्ही सगळी दर्दी आहात, पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी प्रश्न विचारा, या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या, कारण छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, वैचारिक प्रबोधन करणारा हा महाराष्ट्र आहे, आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये आनंद आणि प्रबोधन आणि मनोरंजन या तीन गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आलेलो आहोत। नवीन वक्त्यांना माझी विनंती आहे, आपण चांगले विचार आमच्यासमोर मांडा, प्रश्न विचारा, निश्चितपणानं आजचा कार्यक्रम आपण अधिकाधिकरित्या फुलवू शकतो। आमचे मित्र शुभमजी गाडवे सर नमस्कार दादा, आपण विचारतायत आवडता वक्ता कोण आहे आपला, निवेदक म्हणून उत्तम गुण कोणते? प्रदीपजी कदम सर, निवेदक म्हणून उत्तम भाषाशैली, त्यासोबत चाणाक्ष बुद्धी आणि डोळस शोधक वृत्ती ही मला निवेदकाची एक प्रमुख ओळख असावी, किंबहुना त्याच्यामध्ये ती गुणांची साठवण असावी असं मला वाटतं, ते गुण असावेत असं मला वाटतं, कारण शब्दांनी माणसांना प्रसिद्धी दिलेली आहे, तर आपण शब्दांची पूजा केली पाहिजे, ते शब्द धन आहे, ते जपून वापरलं पाहिजे, परंतु शब्द धन वापरत असताना ती मुक्तपणाने त्या शब्दांची उधळण केली पाहिजे, माणसांची मनं जिंकली पाहिजेत, कारण शब्दांमध्ये सामर्थ्य आहे। एखाद्या व्यक्तीला आपण कदाचित चुकून एखाद्या वेळेस रागवतो ओरडतो, परंतु त्या मनावर झालेले घाव हे कधीही न भरून येण्यासारखे असतात, म्हणून मला वाटतं शब्द हे शस्त्र देखील आहे, ते दुधारी शस्त्र आहे, त्याचा आपण चांगल्या पद्धतीने सकारात्मक वापर करूया, सकारात्मक उपयोग करूया, जेणेकरून तुमचं वक्तृत्व निवेदन आणि संभाषण कला या सगळ्या गोष्टी अधिकाधिक खुलतील, तुम्हाला वेगळी उंची तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते असं मला वाटतं। नमस्कार सर, भाऊसाहेब पाटील विचार अतिशय सुंदर धन्यवाद दादा, प्रदीप कदम सर धन्यवाद, पुनश्च एकदा आपले प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहेत, अधिकाधिक प्रश्न देखील आपण विचारू शकता सर। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला भाषण आणि निवेदनामध्ये देहबोली
आपलं एकूण जे असणारं व्यक्तित्व आहे, व्यक्तिमत्व आहे, हे अधिक आपल्याला सुंदर, इतरांना आकर्षक असावंच, परंतु त्यासोबत आपले विचार हे माणसांची मनं जिंकणारी असावीत, काहीतरी प्रेरणा त्यांना मिळावी असं त्यांना वाटलं पाहिजे, माणसांनी एकमेकांच्या सानिध्यामध्ये विचारांची देवाणघेवाण करावी असं मला वाटतं. अधिकाधिक विचार समृद्ध व्हा, अधिकाधिक प्रगल्भ व्हा आणि लहान वयातच आपल्याला वाचनाची सवय लावून घ्या, जेणेकरून आज आपण 10 शब्द देऊ शकतो, वाचू शकतो, उद्या 2 पानं वाचू शकतो, असा अधिक प्रवास आपल्याला व्यक्तिमत्व सर्वांगीण बनवण्यासाठी अधिक सुखकारक आणि फलदायी ठरू शकतो असं मला वाटतं. आदरणीय राहुलदादा लंगोटे पाटील, तुम्ही आपले सहकारी मित्र आहात, सार्थ अभिमान, धन्यवाद दादा, आपलं सहकार्य राहू द्या. विचारांचा जागर आपण करतोय मित्र हो, अनेक वक्ते, अनेक नवोदित मित्र आणि अलीकडच्या काळामध्ये विचारांचा जागर करत असताना वक्तृत्व शैली आत्मसात करण्यासाठी जी जी माणसं माझ्या संपर्कात आहेत, अशी सगळी माणसं, माझी जीवा भावाची माणसं आज लाईव्ह आहेत, मला आनंद वाटतोय. अनेक लाईव्हच्या माध्यमातून आपण अनेकांचे विचार ऐकताय, माझे विचार देखील आज ऐकताय, खूप खूप धन्यवाद. आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध उद्योजक वासुदेवजी गोपाळे पाटील, धन्यवाद साहेब, आपल्या माध्यमातून समाज प्रबोधन नक्कीच होत आहे, यापुढे आपण असंच लाईव्ह येऊन नवीन वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करा. धन्यवाद सर, आपलीच कृपा आहे, अनेकांचं सहकार्य लाभतंय, धन्यवाद सर. एक उत्तम वक्ता व विचारांची विचारधारा या संदर्भात राहुल लंगोटे पाटील प्रश्न विचारत आहेत. विचारांची धारा, एखादी व्यक्ती आपल्याला आपण म्हणतो की ही व्यक्ती उजव्या विचारांची आहे, ही व्यक्ती डाव्या विचारांची आहे, त्या व्यक्तीने तो विचार आत्मसात केलेला असतो किंबहुना त्या विचारांचं आचरण आपल्या जीवनामध्ये आपल्या कार्यामध्ये ती व्यक्ती करते म्हणून आपण तो अर्थ काढतो, परंतु त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील त्या व्यक्तीचं एक वेगळं मत असू शकतं, ती त्याची विचारधारा असते असं मला वाटतं. एक उत्तम वक्ता व विचारांची विचारधारा राहुल लंगोटे पाटील निश्चितप्रमाणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय मी. दादा, राहुल दादा, धन्यवाद. आपल्याला वक्त्यांना काय आवश्यक आहे या गोष्टींचा ज्यावेळेस आपण विचार करू, तर वक्त्यांना सगळ्यात महत्त्वाचं आहे माईक कसा धरायचा, इथपासून सुरुवात आहे मित्र हो. माईक आपल्याला अगदी लांब, अगदी जवळ अशा पद्धतीने धरता कामा नये, किंबहुना तो धरू देखील नाही, तर अतिशय जवळपास 8 बोटांच्या अंतराने तो आपण माईक धरावा, जेणेकरून आपला आवाज हा सगळ्या श्रोत्यांपर्यंत किंबहुना प्रेक्षकांपर्यंत, जी जी मंडळी, जी जी माणसं, ज्या ज्या माता भगिनी आपल्याला ऐकतायत, आपले विचार श्रवण करतायत, त्यांना सुस्पष्टरित्या आवाज ऐकू जाईल अशा पद्धतीने आपले विचार असावेत असं मला वाटतं. आणि आपल्या आवाजामध्ये चढउतार असावेत. एका सरळ पट्टीतील आवाज हा माणसाला त्या क्षेत्रामध्ये उंची प्राप्त कधीच करून देऊ शकत नाही असं मला एकदा वाटतं. कदाचित याला अपवाद असतील देखील, अनेक अपवाद असतील देखील, परंतु आवाजामध्ये चढउतार ही त्या व्यक्तिमत्वाची ओळख असते. अनेकदा लग्न समारंभांमध्ये मी जात असतो, कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असतो, किंबहुना आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये माझ्याकडे वक्तृत्व स्पर्धांच्या निवेदनाची अनेकदा जबाबदारी असते. मग त्या वक्तृत्व स्पर्धा कुठल्या विषयाशी संबंधित असतात किंवा वक्तृत्व कशा संदर्भात असतं तर मला या ठिकाणी सांगावं वाटतं, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि शेतीविषयक अशा सगळ्या अनुषंगानं नवीन वक्ते किंबहुना वक्तृत्व क्षेत्रामधील नवीन पिढी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा विचारांचा जोपासण्याचं काम करते ही सगळी मंडळी त्या ठिकाणी असतात. आणि त्या ठिकाणी देखील मला अनुभव आहे, वक्तृत्व स्पर्धांचं निवेदन मी अनेकदा केलंय, त्यामुळे आपण अशा स्पर्धांमध्ये सहभाग व्हा, सहभाग घ्या, सहभागी व्हा असं मला वाटतं. कारण आपण विशिष्ट चौकटीच ऐकतो, TV असेल, वर्तमानपत्र असेल, हे तर ऐकाच. माझं तर वैयक्तिक मते, अनेक जण मला ओळखतात, वयाच्या 6व्या वर्षापासून इयत्ता पहिलीपासून साधारणतः छोट्या छोट्या गोष्टी मी आत्मसात केल्या. आज देखील माझ्याकडं 6 पेपर रोज वाचनासाठी असतात, किंबहुना ते वाचन मी जाणीवपूर्वक करतो. आणि अनेक राजकीय, सामाजिक विविध गोष्टी किंबहुना संपादकीय लेख मी जवळून चिकित्सकपणे एक तटस्थ भूमिका ठेवून त्याचं वाचन करतो, जेणेकरून मला माझं वैयक्तिक मत समाजामध्ये मांडता येणं अधिक शक्य होतं. प्रसिद्ध निवेदक उत्तमदादा राक्षे पाटील, आपली देखील प्रतिक्रिया लाभतीये, धन्यवाद, आपण देखील सहभाग नोंदवला. शब्दगाथा अकॅडमीमध्ये आपलं मनापासूनच स्वागत. भीष्म राजे दादा, धन्यवाद, आपलं देखील मनापासूनच स्वागत.
भीष्म राजे आम्हाला प्रश्न विचारतायत, अवांतर वाचन म्हणजे नेमकं काय दादा? अवांतर म्हणजे आपल्याला जो क्रमिक पुस्तक असतो, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये शिकता, आर्ट्स म्हणजे कला शाखा असेल, वाणिज्य म्हणजे कॉमर्स शाखा असेल, किंबहुना विज्ञान म्हणजे सायन्स शाखा असेल, या शाखांपलीकडचं जे जगाचं ज्ञान किंबहुना ज्या वक्तृत्व क्षेत्रातून कार्यरत असणाऱ्या किंबहुना मराठी साहित्यामध्ये कार्यरत असणारे कवी, वक्ते, नाटककार यांनी जे जे लेखन करून या महाराष्ट्राची संपदा, शब्दसंपदा मी म्हणेल समृद्ध केली, अशा सगळ्यांचं आपण ज्ञान ग्रहण करावं, त्यांचे विचार आत्मसात करावे, त्या विचारांमागील नेमका दृष्टिकोन काय आहे याचं देखील आपण भान तितक्याच पद्धतीने ठेवावं असं मला वाटतं. वाचनाचे महत्त्व किती प्रमाणात असावे? वाचनाचे 100% महत्त्व आहे. प्रदीप कदम सर आपण प्रश्न विचारला असं माझं मत आहे की 100% वाचनाने माणूस परिपूर्ण होऊ शकतो. परिपूर्ण आपण म्हणतो समाजात की कोणी नाही, परंतु एक चांगल्या पद्धतीने आपण उत्तम वक्ता, निवेदक किंवा उत्तम संभाषण करणारा माणूस घडू शकतो. आणि या सगळ्यांची एक भूमिका काय आहे तर आपल्याला समाजात एक चांगला माणूस बनायचं आहे. मित्र हो, पहिली भूमिका लक्षात घ्या, समाज आपल्याला डोळसपणाने वाचता आला पाहिजे. आपल्याला डोळसपणाने, चिकित्सकपणाने समाज वाचता आला म्हणजे तुम्हाला वक्तृत्व, निवेदन ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो. आज साऱ्या साऱ्या गोष्टींमध्ये अगदी छोटा वाढदिवस असेल किंवा दुःखद प्रसंग असेल, ज्याला आपण दशक्रियाविधी वगैरे म्हणतो, अशा समारंभांमध्ये किंवा अशा कार्यक्रमांमध्ये देखील निवेदक असतात. परंतु निवेदकाची एक भूमिका आहे, त्या परिस्थितीचं गांभीर्य त्यांनी जोपासलं पाहिजे, जपलं पाहिजे. आपल्याला वेळ एक निश्चित असते निवेदकांना, दशक्रिया घाटावर आपल्याला अधिक भाषणं देऊन योग्य नाही किंवा अधिकाधिक निवेदन करणं देखील योग्य नाही. त्या ठिकाणी आपल्याला मोजक्या शब्दात आपलं मत किंबहुना त्या मयत व्यक्ती किंवा मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल आणि आपल्याला आपल्या मतांबद्दल, त्या कुटुंबाबद्दल बोलता आलं पाहिजे. अधिक आपल्याला बोलणं त्या ठिकाणी उचित नाही असं मला वाटतं. आणि लग्नांमध्ये आपल्याला थोडक्यात मोजक्या शब्दात नववधूवरांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या आपल्याला शुभेच्छा द्यायच्या, तुमच्या मनात त्यांच्याविषयी ज्या काही भावना आहेत त्या थोडक्यात मांडता याव्यात असं मला निवेदनाच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगावं असं वाटतं. अधिकाधिक प्रश्न तुम्ही विचारा, कारण आपला हा विषय आपण जेवढा मांडू तितका सखोल आहे आणि आपल्याला 1-1.5 तासात ते मांडणं अजिबात शक्य नाही. तर मला आपल्याला पुन्हा एकदा सांगायचंय, भाषण, निवेदन व संभाषण कला ह्या विषयाच्या अनुषंगानं तुम्ही मला प्रश्न विचारा, आपल्या प्रश्नांचं निश्चित स्वागत आहे. निवेदक व आयोजक यांचा समन्वय कसा असावा? धन्यवाद सर. आयोजक हा त्या कार्यक्रमाचा आत्मा असतो. एखादा कार्यक्रम आयोजन करणारा किंवा त्याचं नियोजन करणारा व्यक्ती हा त्या आयोजक असतो आणि त्या आयोजकाने त्या कार्यक्रमाची रूपरेषा, त्या कार्यक्रमाचं संचलन करण्यासाठी एक निवेदक किंवा सूत्रसंचालक त्या ठिकाणी निमंत्रित केलेला असतो. तर त्याची एक जबाबदारी आहे, एक परस्पर कॉम्बिनेशन, एक समन्वय भूमिका ठेवून त्याने काम केलं पाहिजे. अनेकदा लग्नांमध्ये आपण पाहतो दोन्ही बाजूला अनेक माणसं उभी असतात, या बाजूने देखील शब्दांचा भडीमार होतो, या ठिकाणी देखील नावं असतात. अगदी किराणा लिस्ट ज्या पद्धतीने असते ना मित्र हो, एक सांगावं असं वाटतं त्याप्रमाणे अनेक नावं असतात, परंतु आपण आपल्या आवाजामध्ये, आपल्या त्या टोनमध्ये एक सारखं ज्या पद्धतीने आपण नाव घेतोय, त्या व्यक्तीचं स्वागत करतोय, ते त्या पद्धतीनं केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या व्यक्तीचं पदनाम, एखादी व्यक्ती कुठल्या पदावर कार्यरत आहे, त्या व्यक्तीने केलेलं कार्य हे कशा पद्धतीचं आहे आपल्याला थोडक्यात मांडता येणं गरजेचं आहे. अशा वेळी ती आपण एक काळजी घेतली पाहिजे. प्रदीपजी कदम सर, निवेदक आणि आयोजक हे परस्पर समन्वयवादी भूमिका ठेवून त्यांनी एकमेकांचा सांगोपांग विचार करून कार्यक्रम फुलवण्याची जबाबदारी असते आणि निश्चितपणाने ते नवीन निवेदकांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक सूत्रीपणा, एकतर्फीपणा कार्यक्रमात अजिबात चालू शकत नाही, किंबहुना ती कार्यक्रमाची प्रतिष्ठा धोक्यात आणू शकते. अशी कुठलीही वर्तनवादी भूमिका आपली असता कामा नये आणि आपलं वर्तन हे इतरांना आदर्श राहील अशाच पद्धतीने असलं पाहिजे, कारण निवेदन हा समाजाचा एक आरसा आहे असं मी म्हणू शकतो. पत्रकार ज्याप्रमाणे समाजाचा आरसा आहे, त्याप्रमाणे समाज वाचणारी लोकं आहेत, समाज शिकणारी माणसं आहेत आणि समाज पाहणारी माणसं आहेत. या सगळ्यांमध्ये समाजाचा शिक्षक म्हणून, समाजाचा शिक्षक म्हणून निवेदकानं कार्य केलं पाहिजे, किंबहुना त्याची भूमिका ही ती असली पाहिजे. राजकीय नेतृत्व करण्यासाठी कोणते गुण असायला हवेत? शुभम दादा,
राजकीय नेतृत्व करण्यासाठी कोणते गुण हवेत असा आपण प्रश्न विचारला. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. तर तुम्हाला सांगायचे राजकीय नेतृत्व करायचं असेल तर आपल्याला जनतेची जी नस आहे जनतेला जे आवश्यक आहे त्याचा बारीक विचार केला पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे देखील संपर्क ठेवला पाहिजे. कारण आजच्या काळात केवळ सोशल मीडिया किंवा ज्या माध्यमातून संपर्क अनेक नेतृत्वांचा असतो आणि प्रत्यक्ष त्या कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य देखील नसतं असं दुर्दैवानं आपल्याला पाहायला मिळतं. अपवाद अनेक आहेत, अपवादांबद्दल आपण बोलत नाही, परंतु आपल्याला राजकीय नेतृत्व जर करायचं असेल तर कार्यक्षेत्रात आपलं काम दिसलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या कार्यक्षेत्रात थेट संबंध, सुखात अनेक जण जातात, दुःखात देखील आपल्याला त्यांच्यात समरस होता आलं पाहिजे असं मला वाटतं. ही राजकीय नेतृत्वाची एक परिपक्व व्याख्या मला वाटते. तुम्ही उत्तम वक्ता, उत्तम श्रोता झालेत म्हणजे राजकीय नेतृत्व होऊ शकतं, तुमच्यामध्ये ते विकसित होऊ शकतं आणि समाज तुम्हाला स्वीकारेल असं मला वाटतं. आदरणीय सागरदादा रॉहेल लोहकरे, आपण प्रश्न विचारत आहात की अनेक पुस्तकं आहेत, तर दादा आपल्या पुस्तकांबद्दल आपण सांगा, महाराष्ट्रातील पुस्तकांबद्दल सांगा. महाराष्ट्रातील अनेक पुस्तकं नामांकित आहेत त्याबद्दल देखील सांगा, आपण विचारताय. धन्यवाद दादा. गौरवदादा पवार, निवेदक नेहमी कसा असावा? निवेदक हा समाजामध्ये प्रत्येक सुखदुःखात समरस असणारा असावा असं मला वाटतं. कारण समाज त्याला वाचता आला म्हणजे त्याला समाजातल्या प्रत्येक भूमिका कळतात आणि ती समाजाची बाजू तो अधिक प्रमाणे मांडू शकतो. कारण निवेदन हे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असतंच. कार्यक्रमाचा मध्यवर्ती भाग आपल्याला जो गॅप असतो तो भरून काढायचा असतो, किंबहुना श्रोत्यांचं मनोरंजन, त्यासोबत प्रबोधन आणि लोकशिक्षण या तिन्ही तत्वांची, या तिन्ही गोष्टींची आपल्याला पूर्तता करायची असेल तर आपल्याला उत्तम निवेदक व्हावं लागेल. त्यासाठी उत्तम आपल्याला समाज डोळस वृत्तीने वाचावा लागेल, डोळस शोधक पद्धतीने तो वाचावा लागेल. वैभवदादा घुमटकर, धन्यवाद साहेब. सुरुवातीच्या काळात मोठ्या समुदायासमोर बोलताना प्रेशर घालवण्यासाठी पहिली गोष्ट काय करायला पाहिजे? दादा आपल्या घरामध्ये एक आरसा असतो, प्रत्येकाला माहिती आहे, त्या आरशासमोर स्वतःची प्रतिमा आपल्यालाच आपली दिसत असते. तर आपण सुरुवातीला चार शब्द, चार ओळी किंबहुना 10 ओळी वाचाव्या, त्या बघून वाचाव्या. सुरुवातीला हळूहळू आपलं पाठांतर होईल, पाठांतर होण्यापेक्षा त्याच्या भूमिका आणि त्या आपण समजून घेऊन अधिक मांडलं तर 4 ओळींच्या आपण 400 ओळी करू शकतो आणि 400 ओळींच्या माध्यमातून 4000 लोकांची मनं आणि त्या जनसमुदायाला जिंकण्याची ताकद ही तुमच्या शब्दांमध्ये आहे, तुमच्या वक्तृत्वांमध्ये आहे असं मला वाटतं. तुम्ही निश्चितप्रमाणे ते कराल आणि निश्चितपणानं आपलं नेतृत्व अधिकाधिक फुलवाल अशी अपेक्षा आम्हाला आहे. खूप खूप धन्यवाद दादा. प्रदीप कदम सर, आपले बहुआयामी व्यक्तिमत्व आणि अभ्यास नक्कीच दिसला, अभिनंदन भाऊ. धन्यवाद सर, निश्चितप्रमाणे एक चांगला प्रयत्न आहे. गौरवदादा पवार, उत्तम निवेदन करण्यासाठी आपण काय सांगाल? उत्तम निवेदन करण्यासाठी आपल्याला चांगलं वाचावं लागेल, चांगलं ऐकावं लागेल आणि उत्तम वक्ता होण्यासाठी आपल्याला चांगले विचार आणि भूमिका देखील समजून घेतल्या पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये अनेक रस आहेत, आपल्या साहित्यात अनेक रस आहेत. थोडक्यात सांगायचं तर शृंगार रस असेल, वीर रस असेल, असे अनेक रस आहेत. त्या रसांमध्ये आपल्याला व्यक्त होता आला पाहिजे, त्या रसांचा आपला अभ्यास असला पाहिजे आणि शब्द भांडार देखील आपल्यासोबत आपल्याकडे असलं पाहिजे. आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला अनेक शब्द संचयित करता यायला हवेत तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने भाषण, निवेदन व सूत्रसंचालन किंबहुना संभाषण करता येऊ शकतं. या तिन्ही विषयाचा मी एक सांगोपांग आढावा घेतोय मित्र हो. तुम्हाला निश्चितप्रमाणे या विषयांची एक सरमिसळ झालेली जाणवेल, परंतु ही तिन्ही विषय एकमेकांशी निगडीत आहेत त्यामुळं मला हा अनेक प्रश्न ज्या पद्धतीने येत आहेत त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज या ठिकाणी माझं मनोगत असण्यापेक्षा तुमच्या प्रश्नांना माझं उत्तर देणं मला महत्त्वाचं वाटतं, म्हणून आपण हा कार्यक्रम एक वेगळा चर्चात्मक संवादात्मक रूपात सादर करतोय. प्रतिष्ठित व्यक्तीशी चर्चा करताना आपला आवाजाचा टोन कसा असावा? कृपया मार्गदर्शन करावे. विकासदादा जांभूळकरांनी एक सुंदर प्रश्न विचारला शब्दगाथा अकॅडमीच्या माध्यमातून. विकासदादा आपण देखील 2 वर्षापूर्वी आमच्या या वक्तृत्व क्लासमध्ये सहभागी होतात. आज तुम्ही उत्तम निवेदन करता, आम्हाला अभिमान आहे आपला. आपल्याला प्रतिष्ठित व्यक्तीशी चर्चा करताना त्या व्यक्तीची कार्यशैली आणि भूमिका, त्या व्यक्तीचं काम महत्त्वाचं काय आहे हे अगोदर त्या व्यक्तीचा पार्श्व इतिहास किंवा त्याची पार्श्वभूमी
आपण समजून घ्यावी आणि कुठल्याही व्यक्तीशी बोलताना आपल्याला आदर समोरच्या व्यक्तीला देता आला पाहिजे, कारण आपण इतरांना आदर दिला तरच आपल्याला आदर मिळू शकतो। आणि माणसं जिंकण्यासाठी शब्दांची गोडी तुमच्या जीवनामध्ये असावी, तुमच्या मुखामध्ये असावी, कारण हे सगळं शब्दांचं भांडार आहे, शब्दांची किमया आहे। शब्दांमुळे माणसं आपण जोडू शकतो, तोडू देखील शकतो। एका शब्दामुळे अनेकांना आपलं राजकीय जीवन, सामाजिक जीवन किंवा आपली सगळी कारकीर्द मोठ्या ठिकाणी अडचणीत आणावी लागली, दुर्दैवाने त्यांच्याकडनं ती नजरचुकीने आणली गेली, त्यामुळं ते आपल्याकडनं होणार नाही याची आपण काळजी घ्यावी असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावं असं वाटतं। वक्ता आणि श्रोता यामध्ये काय फरक असतो? संकेतदादांनी एक प्रश्न विचारला आहे। वक्ता हा नेहमी बोलणारा असतो, सांगणारा असतो, काहीतरी संभाषण करणारा असतो, आणि श्रोता त्या संबंधित विषयाचं विवेचन ऐकणारा असतो, ते विचार आत्मसात किंवा ते स्वतःच्या अंतर्मनात रुजवून घेणारा असतो। असा एक साधा सोपा फरक मी वक्ता आणि श्रोता याच्या अनुषंगाने सांगतो। वक्ता आणि श्रोता याच्यामध्ये तुम्ही चांगलं काम करा, वक्ता देखील व्हा। तुम्ही अगोदर श्रोता झाले तरच तुम्ही वक्ते होऊ शकता, कारण मी अनेकदा लहानपणापासून आजपर्यंत अनेक समाजसुधारक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक राजकीय मंडळी असतील, आणि मला आवडणारी धार्मिक परंपरा अर्थात वारकरी संप्रदाय, अनेक कीर्तनांच्या ठिकाणी प्रत्यक्ष तरुणाईचा सहभाग असावा या भूमिकेतून मी जातो। अनेक वारकरी संप्रदायाचे विचार मी आत्मसात करतो। ज्यावेळी मी श्रोता झालो त्यावेळी मला वाटायचं मी वक्ता व्हायला हवं, आणि तो वक्ता मी चांगला झालो आज याचं कारण आहे मी उत्तम श्रोता झालो। माझे हे कान होते आणि ते मी उत्तमरित्या श्रवण केले, कानांच्या माध्यमातून मी श्रवण करण्याचा एक प्रयोग केला, एक प्रक्रिया केली, त्यामुळे आज तुमच्यासमोर एक उत्तम वक्ता म्हणून मी आज बोलतोय। मला या सगळ्या माझ्या प्रवासाचा एक सार्थ अभिमान आहे, संघर्षाची ही मोठी किमया आहे असं मला वाटतं। सागरदादा लोहकरे निवेदक आपले मत मांडू शकतो का कार्यक्रमात? निवेदक हा एक तटस्थ असतो, कार्यक्रमाची भूमिका मांडू शकतो, तिथं वैयक्तिक मत अजिबात आपण मांडू शकत नाही, परंतु त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपल्याला जी माहिती आहे ती आपण मांडू शकतो असं मला वाटतं। आणि निवेदन करताना त्या निवेदन ज्यांच्या ठिकाणी आहे किंवा निवेदनाचा जो परिवार आहे त्या परिवाराचा आदरार्थी उल्लेख करण्यासोबतच प्रत्येक व्यक्तीचा आपण उल्लेख हा आदरणीय, म्हणजे थोडक्यात एखाद्या व्यक्तीचं आगमन होतं एखाद्या शुभारंभ प्रसंगी तर आपण आदरणीय, सन्माननीय, माननीय अशा शब्दांचा उल्लेख करायला हवा, जेणेकरून एकारार्थी उल्लेख होता कामा नये, आदरार्थीच उल्लेख झाला पाहिजे। हा एक बारीक नमुना, बारीक विचार आपण आत्मसात करा। नवीन वक्त्यांना मला हे सांगणं आहे। धन्यवाद संदीप भाऊ, सार्थ अभिमान वाटतो आपला। धन्यवाद विकास दादा, आपण खूप छान या ठिकाणी सहभाग नोंदवला। गौरव दादा पवार खूप दादा धन्यवाद। सर आपलं देखील अनमोल सहकार्य लाभते। आपण अनेक प्रश्न विचारत आहात, अनेक जण लाईव्ह येत आहेत, या लाईव्हच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात एक सुंदर विचारांचं गुंफण, विचारांचं आदानप्रदान व्हावं ही माझी भूमिका आहे, आणि त्यानिमित्तानं मी शुभम दादांच्या सोबतीनं आज आपल्यासमोर लाईव्ह आलो आहे। आजच्या तरुण वर्गाला कशा प्रकारे संदेश द्याल, आजच्या तरुण वर्गाला कशा पद्धतीने संदेश द्याल हा विषय आजच्या खरं तर निगडीत आहे असं मला वाटतं। तुम्ही उत्तम वक्ते व्हा, उत्तम श्रोते व्हा, आणि सर्वात प्रथम उत्तम वाचक व्हा असं मला वाटतं। उत्तम माणूस बना, कारण आपल्या घरामध्ये, आपल्या साहित्यामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अनेक चांगले चांगले विचार आहेत, ते माणसाचं। तुम्ही जरी निवेदक झाला नाहीत, वक्ते नाही झालात, किंवा तुम्हाला त्या कदाचित त्या क्षेत्रात करिअर करायचं नसेल, तरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचा एक सांगोपांग विचार करता आला पाहिजे, त्या विषयाची तुमची सांगड घालता आली पाहिजे। उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ठिकाणी मुलाखतीला जात आहे तर तुम्ही चार जणांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करू शकता, ज्यावेळेस तुमच्याकडे वक्तृत्व शैली विकसित झालेली असेल, समोरच्या व्यक्तीशी अगदी आय कॉन्टॅक्टच्या माध्यमातून नजरेला नजर देऊन ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल ना, त्यावेळेस त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यांमध्ये आत्मविश्वास प्रकट झालेला दिसतो, त्याच ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीचं मत, समोरच्या व्यक्तीचं मन देखील जिंकलेलं असतं असं मला वाटतं। वसंतराव देशमुख काका, अतिशय मार्गदर्शन तुमचं आमच्या जीवनात आहे, खूप खूप धन्यवाद। आपण देखील प्रश्न विचारा। सचिनदादा टाकळकर खूप खूप धन्यवाद, आपण देखील लाईव्ह आल्यात, मनापासून धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सभाशास्त्र निपुणता हा एक शब्द अनेकदा तुम्ही ऐकला असेल। सभाशास्त्र निपुणता, सभेचं शास्त्र ते कशा पद्धतीने असतं त्याची एक रचना आहे, त्याला आपण सभाशास्त्र निपुणता म्हणतो।
काय करू नये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सभा म्हणजे एखाद्या राजकीय सभा इतक्यापुरतं तुम्ही मर्यादित धरू नका. व्याख्यान ही एक देखील सभेची बैठकच असते आणि आपण त्या ठिकाणी स्टेज किंवा जे व्यासपीठ आहे विचारपीठ आहे ते नेमकं काय आहे कशा संदर्भात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. वैचारिक कार्यक्रम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारपीठ असाच उल्लेख केला पाहिजे. व्यासपीठ ज्यावेळेस असेल स्टेज असेल त्यावेळेस तुम्ही स्टेज देखील उल्लेख केला तरी चालू शकतो असं मला वाटतं. त्यासोबत अनेक मोकळी पटांगण असतात त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी भव्य प्रांगण असा देखील उल्लेख करू शकता. त्यासोबत काही वेळा हॉल असतात बंदिस्त हॉल असतात त्यावेळेस सभागृह किंबहुना वास्तू आपण असं म्हणू शकतो. त्या माध्यमातून आपली त्या ठिकाणी त्या निवेदन क्षेत्रातील एक उंची समोरच्या जनमानसांना कळते जेणेकरून आपण प्रत्येक ठिकाणी त्या परिस्थितीला साधर्म्य असणारे विचारच व्यक्त करावे असं मला वाटतं. आदरणीय प्रश्न अनेक मान्यवर विचारतायत. भाषण करण्यासाठी शब्दसंग्रह कुठून वाढवायचा. शब्द संग्रह वाढवण्यासंदर्भात सचिन टाकळकरांनी प्रश्न विचारलाय तर मला सांगावं असं वाटतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये आधुनिक ज्ञानेश्वर ज्यांना म्हणतात ते आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे जागरखंड एक जागरखंड दोन असे अनेक ग्रंथ आहेत. त्याचसोबत अनेक इतरांचे देखील अनेक पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचा कारण त्यांच्यातला प्रत्येक शब्द त्या पुस्तकातील प्रत्येक शब्द किंवा त्या खंडातील प्रत्येक शब्द हा हिमालयाच्या उंचीचा एक विचार देणारा आहे. अनेक विचार आणि अनेक साधू संतांची जी कवनं आहेत अनेक साधू संतांच्या ज्या ओव्या आहेत त्यांचं देखील तुम्ही वाचन करा तुम्ही अधिक समृद्ध व्हाल असं मला वाटतं. आदरणीय प्रदीपजी कदम सर मनपूर्वक धन्यवाद अशी प्रतिक्रिया व्यक्त करताय. धन्यवाद दादा. सचिन दादा टाकळकर आपलं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल. अनेकांना अनेक प्रश्न विचारायचे अगदी थोडा वेळ आपल्याकडे उर्वरित आहे. मला विनंती आहे कृपया आपण अधिक प्रश्न विचारा कारण आजच्या कार्यक्रमाला अजिबात आपण चौकट ठेवली नाही. ज्या पद्धतीने प्रश्न येतील त्या पद्धतीने उत्तर देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. व्यक्तिमत्व विकास आणि संभाषण कौशल्य आदरणीय वासुदेवजी गोपाळे पाटील एक सुंदर प्रश्न विचारला. दादा तुम्ही एक व्यावसायिक आहात तुम्हाला संभाषण कौशल्य कसं आत्मसात करायचं याची पूर्ण खात्री आहे आणि तुम्ही एक उत्तम वक्ते आहात आणि माझे आदर्श देखील तुम्ही आहात. संभाषण करायचं तर एखादी व्यक्ती आपल्याकडे आल्याबरोबर आपल्याला त्या व्यक्तीला आपलं मत आणि आपली भूमिका पटवून देता आली पाहिजे अशा पद्धतीने आपलं त्याच्याशी बोलणं असलं पाहिजे. त्या व्यक्तीला अगदी थोडक्यात मोजक्या शब्दात अगदी मोठ्या विस्तृत पद्धतीने सुरुवातीला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल असेल तुमच्या जाहिरातीबद्दल असेल तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात थोडक्यात माहिती तुमच्या प्रोडक्टचं किंवा उत्पादनाचं जे महत्त्व आहे त्याची गरज कशी काळाला आहे हे तुम्हाला सांगता यावं असं मला वाटतं. मी एक जनरली उद्योजकांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न घेऊन तुम्हाला सांगितलं. इतरांनी देखील त्यांचं अनुकरण करावं आणि व्यक्तिमत्व विकासामध्ये नम्रता आणि आपल्याला सांगायचं तर इतरांमध्ये जे गुण नाहीत ते आपण आत्मसात करावेत आणि चांगल्या माणसांमध्ये जे आहेत ते देखील आत्मसात करावेत असं मला वाटतं. एक सत्यवादी भूमिका आपली असावी आणि तटस्थपणे आपण स्वतःचं मत व्यक्त केलं पाहिजे. निवेदक होणं म्हणजे केवळ लग्नांमध्ये बोलणं इतकं मर्यादित मित्रांनो अजिबात नाही. ज्यावेळेस तुम्हाला समाजातला कुठलाही घटक तुम्हाला एखादं मत व्यक्त करायला सांगेल त्यावेळेस तुम्हाला तुमची भूमिका न घाबरता आत्मविश्वासासह त्या ठिकाणी मांडता येणं म्हणजे तुम्ही उत्तम माणूस किंवा उत्तम बोलणारे व्यक्ती होऊ शकता असं मला वाटतं. सुरुवातीला तुम्हाला एखाद्या कागदावर छोट्या नोट्समध्ये ते आपल्याला लिहून नेणं अजिबात शक्य नाही असं मी म्हणणार नाही ते तुम्ही नक्कीच करा परंतु हळूहळू आपल्यामध्ये स्वतःचा विकास करता करता व्यक्तिमत्व विकास करता करता शब्द भांडार कशा पद्धतीने विकसित होईल याचा तुम्ही विचार करावा असं मला वाटतं आणि अधिकाधिक पद्धतीने चांगले विचार लक्षात घ्यावे कारण शब्दांमध्ये खूप ताकद आहे. पुन्हा एकदा मी सांगेन कारण एखादे विचार त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. कारण बाजीप्रभू देशपांडेंचं एक सुंदर वाक्य आहे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. एकच वाक्य जग जिंकण्याची ताकद आहे कारण छत्रपती शिवरायांची भूमिका त्यांचं कार्य त्यांना सांगायचं होतं निश्चितपणानं परंतु राजे किती महत्त्वाचे आहेत स्वराज्यासाठी याचं वर्णन एका शब्दात एका ओळीत त्यांनी केलं. लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं वाक्य त्यांचं होतं. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती इतिहासात परिचित आहे
आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माणसं जिंकण्याची ताकद ही वक्तृत्वामध्ये आहे. कारण आपल्याला शिकागो धर्म परिषदेचा उल्लेख या निमित्ताने महत्त्वाचा वाटतो, मला तो करावासा वाटतो, तुम्हाला देखील तो परिचित आहे की माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, इतकंच वाक्य, चार पाच शब्द आहेत. त्यामुळे जगामध्ये आपल्या वक्तृत्वाची छाप पाडणारे स्वामी विवेकानंद तुमच्या आमच्या डोळ्यासमोर वक्तृत्वातले आदर्श झाले पाहिजेत. असे अनेक आदर्श आहेत, तुम्ही आदर्श कोणालाही माना, परंतु चांगलं व्हा, स्वतःवर आधी प्रेम करा. मी स्वतः बोलू शकतो, मी इतरांना मार्गदर्शन करू शकतो, कदाचित मार्गदर्शन करू शकत नाही तर निवेदनाच्या माध्यमातून विनंती वजा सूचना देऊ शकतो. कारण आम्ही लग्नांमध्ये बोलतो, एखादी गोष्ट आहे, सपोज आपण उदाहरण द्यायचं तर वधूराणी आणि वरराजा त्या मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरून आपल्या विवाह मंचावर, मंच हा शब्द एक महत्त्वाचा सहज उल्लेख आला म्हणून अनेकदा त्या ठिकाणी मंचक असा उल्लेख करतात नवोदित निवेदक. तर मला त्या दादांना सांगणे, ताईंना सांगणे, आपण स्वतःची भाषा सुधारली पाहिजे, नवीन शब्द आत्मसात केले पाहिजेत. मंच आणि मंचक हा वेगळा अर्थ आहे. मंचकाची संकल्पना आपल्याला माहिती आहे, ती बैठक किंबहुना पलंग असा मंचकाचा अर्थ आहे. मंच याचा अर्थ व्यासपीठ, विचारपीठ असा असतो. त्यामुळे कृपया आपण विचारपीठ किंवा विचार मंच असंच म्हटलं पाहिजे, व्यासपीठ असं म्हटलं पाहिजे, विचार मंचक किंवा मंचक असं म्हणता कामा नये असं मला वाटतं. त्या ठिकाणी आपल्याला त्या वधूवर यांना बोलवायचे. अनेकदा मध्यंतरीच्या काळात नवीन आजची पिढी आहे, थोडं डीजेचं वातावरण असतं, ते येत नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी ओरडता नाही कामा नाही, तर आपल्याला त्यांना संयमानं आपल्यातला संयम दाखवून विनंती केली पाहिजे. कारण हात जोडून जग जिंकता येतं, मित्रांनो लक्षात घ्या, हात जोडून तुम्ही जग जिंकू शकता, तेवढी ताकद तुमच्या विचारांमध्ये आहे. आणि कायम तुम्हाला ओरडण्याची गरज नाही, तर तुमच्या शब्दांना दाब असला पाहिजे, धार असली पाहिजे आणि त्या शब्दांमध्ये ताकद असली पाहिजे असं मला वाटतं. सागरदादा लोहकरे, तुम्ही अनेक जण प्रश्न विचारताय, एखाद्या धार्मिक किंवा राजकीय गर्दीच्या ठिकाणी बोलण्याची भाषणाची सुरुवात कशी असावी, विकास जांभूळकर असा प्रश्न विचारतायत. धन्यवाद दादा. राजकीय आणि सामाजिक ठिकाणी गर्दीची ठिकाणं असताना आपण प्रश्न विचारलेला आहे, भाषणाची सुरुवात कशी करावी, तर जनसमुदायाला उद्देशून आपण भाषण करावं, ते भाषण आपल्या राजकीय भूमिकेशी संबंधित असावं. आणि आपली जी काही भूमिका आहे, जे काही आपलं समजा प्रचार सभा असेल किंवा राजकीय सभा असेल किंवा एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम असू शकतो, त्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला मांडता आली पाहिजे. एखाद्या कार्यक्रमाची मी तुम्हाला आता वेळेच्या धावत्या वेळेत सांगू शकतो, एखाद्या समजा सामाजिक कार्यक्रम आहे तर दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन अशा टप्प्याटप्प्याने तुम्ही अधिकाधिक कार्यक्रम तो खुलवू शकता असं मला वाटतं. आणि वक्त्याने किंवा निवेदकाने एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रारंभ ते शेवट किंवा सुरुवात ते समारोप हा सगळा जो कार्यक्रमाचा जबाबदारीचा भाग आहे तो केवळ आपल्याला शब्दांच्या माध्यमातून गुंतता आला पाहिजे, चांगले चांगले विचार व्यक्त करता आले पाहिजेत आणि चारोळ्यांचा देखील आधार घेतला पाहिजे. काव्यपंक्तींमुळे माणसं त्या काव्यात्मक माध्यमातून तुमच्या प्रेमात पडू शकतात, तुमच्या विचारांच्या प्रेमात पडू शकतात. आणि काव्याच्या माध्यमातून आपल्याला थोडक्यामध्ये त्या व्यक्तीचं मत किंबहुना परिस्थितीची जाणीव लक्षात येत असते. त्यामुळे काव्याबद्दल आपण त्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि तुमचा प्रत्येक शब्द हा लाखमोलाचा आहे, त्यामुळे प्रत्येक शब्द हा जाणीवपूर्वक आपण विचार करावा अगोदर मनामध्ये आणि मगच तो प्रतीत करावा असं मला वाटतं. जबाबदारीचं भान, देहबोली अशा सगळ्या अनुषंगानं विचार आहेत. दुसऱ्याची नक्कल करण्यापेक्षा मला वाटतं आपण स्वतःची एक वेगळी शैली निर्माण करावी, कशी पण असू द्या. आपण अनेकदा गैरसमज करतो स्वतःबद्दल की माझा आवाज इतरांना आवडेल की नाही, माझा आवाज गोगरा आहे, माझा आवाज बारीक आहे. आवाज मित्रांनो, आवाज असतो ती निसर्गाची देणगी आहे, आपल्याला फक्त त्याच्यामध्ये चांगले विचार घेऊन तो विकसित करता आला पाहिजे, तरच आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्तम निवेदन करता येऊ शकतं आणि हळूहळू ते क्रियात्मक पद्धतीने घडू शकतं. ती एक विकासाची टप्प्याची प्रक्रिया आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुमचे आणि आमचे गुरु शुभमदादा सहाणे सर यांच्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. दादा, सागरदादांनी आठवण काढलेली आहे, दोनही संस्थापकांची सागरदादा धन्यवाद. आदरणीय शुभम सर, सहाणे सर यांच्या माध्यमातून तुम्ही देखील वक्तृत्वाचा प्रवास सुरू केला होता, आज देखील तुम्ही पुणे शहरात युवा उद्योजक म्हणून काम करता, कदाचित निवेदन करत नसाल परंतु संभाषक आणि संभाषण या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात आत्मसात केल्यात, आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचा.
खूप छान मार्गदर्शन संदीपजी, धन्यवाद. वासुदेवजी गोपाळे पाटील, आपण प्रतिक्रिया नोंदवली, धन्यवाद सर. आपलं प्रेम सहकार्य सदैव राहू द्या. शब्दांचा आपल्याला जागर करायचा आहे मित्र हो. वक्तृत्व सकारात्मक आणि वैचारिक असावं, त्याला विचारांची जोड असावी असं मला वाटतं. वक्तृत्वामध्ये काम करत असताना आपल्याला आधी माणूस झालं पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगतो, कदाचित रिपीट होत असेल, कारण ज्या पद्धतीने प्रश्न येतात ते त्याचे त्याचा मी आज साचेबद्ध असा क्रम अजिबात लावलेला नाही, कारण कुठल्याही चौकटीत आज आपल्याला हा संवाद न्यायचा नाही. ज्या पद्धतीने तुम्ही मला इतरांशी गप्पा मारता बोलता त्याच पद्धतीने मला तुमच्याशी बोलायचे, त्यामुळे आपल्याला आज सगळ्या बंधनातून मुक्त होऊन फक्त भाषण, निवेदन व संभाषण कला या विषयाशी बोलायचे. मित्र हो, अधिकाधिक प्रश्न विचारला, अधिक अधिक या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या, अधिक थोडा वेळ आपण या विषयाशी थोडं बोलूया. मला असं वाटते समाजामध्ये तुम्ही काम करताय, अनेकांना माझ्या शुभेच्छा आहेत, अनेकांचं सहकार्य मला देखील लाभतं. शब्दगाथा अकॅडमीच्या वतीनं छान उपक्रम घेत आहात विकास दादा, तुमचं देखील या प्रतिक्रियेबद्दल मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना अजून या विषयाशी काही प्रश्न असतील तर मला विचारा, ही विनंती आहे. या ठिकाणी अनेक जण लाईव्ह येत आहेत, मला आनंद वाटतोय, अनेकांचं सहकार्य आहे, असं सहकार्य सर्वांचं राहू द्या. खरं तर वेळ एक तासाचा होता, मला नियोजित वेळ होता, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेळेचं बंधन मला देखील जपलं पाहिजे, कारण मी तुम्हाला देखील सांगितलं वेळ जपा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या विषयाच्या अनुषंगानं विषय आला आहे, आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अगदी वेळेवर गेलं पाहिजे, किंबहुना अर्धा तास कार्यक्रमाच्या अगोदर त्या कार्यक्रमाची रूपरेषा, स्वरूप आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीने आखणी करावी लागेल, त्या कार्यक्रमाचं कसं संयोजन असावे असावं, याचं आपल्याला संयोजकांना थोडंसं मार्गदर्शन किंबहुना माहिती देणं, त्याचा परिचय देणं हे आपलं काम आहे निवेदक म्हणून. म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी किंवा किंबहुना थोडा वेळ आधी जायला हवं असं मला वाटतं. सागरदादा लोहकरे, आपले देखील कमेंट येत आहेत, खूप खूप धन्यवाद. कोणत्याही कार्यक्रमाचा समारोप कसा असावा? प्रदीप कदम सर, धन्यवाद, अतिशय चांगले प्रश्न विचारला. मला वक्तृत्व क्षेत्रामध्ये काम करत असताना कार्यक्रमाचा समारोप हा महत्त्वाचा वाटतो, कारण कार्यक्रमाची सुरुवात जितकी महत्त्वाची आहे तितका समारोप आहे. समारोप हा समाजाला दिशा देणारा असावा, काहीतरी आजच्या कार्यक्रमामधून तुम्ही काय घ्यावं असं श्रोत्यांना तुमच्या त्या वाणीतून प्रतीत झालं पाहिजे, त्याची प्रचिती आली पाहिजे असं मला वाटतं. सगळ्या कार्यक्रमामध्ये समजा लग्न समारंभ बाजूला ठेवू आपण, बाकीच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, त्या संयोजकांना सहकार्य केलं, या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं, या सगळ्यांचे तुम्ही आभार व्यक्त केले पाहिजेत. आणि आभार व्यक्त करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, कारण आभार आपल्या माणसांचे व्यक्त करत नाहीत असं म्हणतात, परंतु आभार त्यांना धन्यवाद तरी आपण दिले पाहिजेत. आणि मुळात धन्यवाद त्यासोबत अनेक शब्द निवेदन क्षेत्रामध्ये आहे. आपण एखाद्या व्यक्तीचं अभिनंदन करता कामा नाही, एखादी व्यक्ती एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित होत आहेत तर त्या व्यक्तीचं स्वागत केलं पाहिजे, किंवा आपले त्या ठिकाणी आल्याबद्दल मनापासून स्वागत केलं पाहिजे, असे वेगवेगळे शब्द आहेत. अभिनंदन आणि स्वागत यातली आपण शब्दांची जी रचना आहे ती वेगळी आहे, एवढं लक्षात ठेवा. काही महत्त्वाचे टप्पे सांगण्याचा प्रयत्न एक तासात मी केला, कदाचित काही पैलू राहिले असतील सांगण्याच्या ओघात किंवा वेळेच्या अभावी, तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यांनी अनमोल सहकार्य केलं, अनेकांनी प्रतिसाद दिला, अनेक जण पाहतील, असा शब्दगाथा अकॅडमीचा प्रवास उत्तरोत्तर बहरत जावा. आणि शब्दांची पूजा शुभमदादा गाडगे सर, सत्यवान सहाणे सर यांनी स्वतः देखील करावी, ते करत आहेतच, आणि इतरांना देखील तो विचारांचा वारसा द्यावा, कारण महाराष्ट्राची सार स्वतःची परंपरा, सांस्कृतिक परंपरा जोपासण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्या सगळ्या तरुणांवर आहे. मित्र हो, आपणच उद्याचे भावी नेते, भावी वक्ते, उत्तम संभाषणकार आहात, याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि आता जाताना आभार व्यक्त करताना फक्त एवढंच म्हणेल, शब्दांनीच प्रसिद्धी दिली, शब्दांनीच उभं केलं, शब्दांनीच विश्वसार आज माझ्या हाती दिलं, शब्दांनीच विश्वसार आज माझ्या हाती दिलं. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.